मी इकडे आहे ना, आमची अंबार होत आहे तो पण नवीन ठेवला इथं पाणी. आणि मम्मी इकडे बसतात भाकरी कधी घेसायची शाळांच्या साईडला बसतात आपण कापला बघा मी भाबा आवरा कापला मम्मी इकडे नवीनच्या आई मला पाठवून दिली चायनीज बेल आणि मामी आणि आम्हाला ना रिक्षा भेटली. आपण असं लाव फुला बाय तुझ्या पोरी होत्या करायला इकडे आहे ना दुपांगरा पण लावला आणि पोरी पण आल्या आणि या शेंड्या पण आल्या आणि मामाला तर आम्हाला सोडायला बाय बाय टाटा बाय बाय. सकाळ झालेले आहे आणि सकाळ मम्मी इकडे बसतात भाकरी कधी घेसायची शाळांच्या साईडला बसताना कापला कापला बघा मी भाबा आवरा कापला मम्मी हुशार आहे कांदा कापला म्हणजे आंबार मम्मी किती बनवत भाकरी आणि इकडे आहे मी आंबार भाजून पण घेतली चिन डब्यान ठेवली घेते तर कांदा मराला टाकला. मी इकडे आहे ना आमची अंबार होत आहे तो पण नवीन ठेवला इथं पाणी आणि याची तर एवढी भांड्यात ना ती घेते घासून जर जसे जात ना नंतर घासायला नको. चलो मी फेकू दे पहिले कांदो आणि इकडून शेज नाही इकडे अशी अशी तिकडे आणि मम्मी इकडे बसल्या मम्मी बी म्हणून दाखवला पाखरू तुम्हाला दाखवतो थांबा ते हाय तिथंच आहे सोबत तिथंच आहे तर चालते मग झाडावर चालते नाही बाहेर आहे पाखरं पाखरं मस्ते दिसते बघ ना कसं भारी पहिले फर्स्ट टाइम पाखरू बघता तुम्ही दिसतंय का नाही माहिती मला दिसते डोळ्याशी कॅमेरा नाही दिसत हा तो बघ उडीत हातला काय बी यार आहे तो बिओ काला काला दिसते का कुठे ठेवलं ते लालकट मी आहे ना केस वगैरे विचारत होतो त्यावर मम्मी मला आवाज दिला तर मी आहे ना तर केस वगैरे विचारतो मम्मी बी लालकट तर मी केस विचारले सिंधुताला मी नाही नाही घेते यायचं मी आता खावाला आणि मी नाही शेजूलताईने पाठवलं लेस आणला पाहिजे आणला एक लेस तुम्ही खातच असतो तरी अंगो मासे आणि मी नाही ना तर घेतली भाकरी आणि आम्ही मला खावाला चलो कारण की मनाला उडी सध्या मी ही भाकरी खाईन त्याच्याने मला भूक लागली तो पचवी नुसतंच खावायचं दाखवते ब्लॉग मध्ये आणि यांचा ब्लॉग वाटतं मला वाटतंय संडे पर्यंत झालाच पडेल यांचा ब्लॉग माझा फोटो काही ना आम्ही तयारी केली आणि चाललो धरण्याला कारण की मामी सांचा उपास तर चालू आणि मम्मी आणि आम्हाला आहे ना रिक्षा भेटली आलो मामी इकडं आई इकडं इतकी शिकाव कधी दिस आणि बाहेर बाबा बाहेर आतमध्ये बाबा झोपला बाबा झोपा
खरंच नाही इकडं मामा आणि भाऊ झोपलं तिकडं नाही ना मी इकडे शिफ्ट झालो मम्मीना दिल्या पुरे तळाला आणि आलो भाजी कापायला इकडं आई लसूण सोलतात आणि तेल उडून घेतलेलं आहे मी मस्त पैकी आणि मामीना पण उपास मम्मीना पण उपास मी खाईन तर चायनीज भेल ते मम्मीना दिला तर ड्रायफ्रूट कापून आणि मम्मी तुला बनवतं टाकायचं तुझ्या पोरी होत्या करायला गेली पोरी होत्या घराला दोघी पण याला माझं ना सांगते ना तारीख अशी बोलवती त्यांना म्हणते ना समजा रे बघ ब्लॉक घे मी बोललो बघ मी आता फोन करीन अगं बऱ्याबरोबर फोन करून बोलेल की करायला मी सांगेन ना जाऊन त्याची काळजी लागल ना तुझा अजून इकडे आहे ना माझे तेल उरलेलं आता डेंजर फोडायला एकदम आणि इकडे आहे ना दुपांगरा पण लावला आणि पोरी पण आल्या आणि या शेंड्या पण आल्या आणि मम्मी घेतात आता पोती वाचवला सगळ्यांना संपत्तीचे तो एकट्यासाठी आता हातात पाठी घेतली आम्ही काठी टेकत टेकत ती गाणी मालाच्या दाराशी आली तिला पाहतात एक जास्ती पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गो बाई तू कुठून आलीस काय काम काम काढलंस तुझं नाव काय नाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेत मग्न आता यांना सगळ्यांना पण तुम्हाला बसा गेलं ते दिवस पहिलं कधी मला सालन रोज वेगवेगळा मामी पण बरायची मामीचे परत तिकडे तारीशी यायचो वट्टी बांधण्यासाठी आणि आम्हाला आहे ना या बोललेल्या कमी येणार नाही बाया पण शॉक बोलताना पण बोलल मी बाया येणारच नाही बाया त्याने मला यायला सांग नाही सर डोक्याला आरू पुरे लपली आरू पुरे नाही काय ना दिसत इकडे जा बघा
आता मम्मी ताईंच्या आल्या तिकडे संत्री आंबा नव्हता मला पण संत्रीच पाहिजे त्याला दिलं होतं आणस गुलाब फुल असं का दिलं मॅची वेगळं खायचं होतं आपण असं लाव फुला बाय तसंच पाहिजे मला तसंच पाहिजे फुल असं मी ना तसं दिली तर सोडून जेवायला द्या मला पार्सल करा घेऊ मी तशी मम्मी नारा करा पार्सल मला घेऊ तशी आता आहे ना रात्रीचा असला 8 आम्ही जेवलो वगैरे आणि निघलो तर घरी जावाला तर चलो ती येतो सोराला आणि मामाला तर आम्हाला सोडायला बाय बाय टाटा बाय बाय आणि आम्ही चाललो चलो अरे किधर चले तुम किधर चले आत्ताच आहे ना माझ्या आंघोळ वगैरे झाली आणि बाहेर मी सगळे जण त्यांना दाखव इकडं मम्मी बसल्यान इकडं ताई बसल्यान मला आहे ना दोन साड्या पाठवलेल्या आहेत एक पर्पल वाली एक ग्रीन वाली जर तुम्हाला अशा साड्या बाय करायच्या असतील त्यांना तुम्ही मी तो व्हॉट्सअप नंबर देते त्यांचा जर तुम्हाला बाय करायचे असतील साड्या अजून त्यांना फोटो त्यांनी नवीनच आता आय डीचा पेज खोललेला नाही आहे अजून त्यांचा व्हॉट्सअपला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी नंबर दिलेला आहे तिथं जा आणि डी एम करा आणि साड्या मागवून घ्या एकदम मस्त मस्त साड्या जेव्हा मी लावेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच आणि आत्ता आहे ना आजचा व्लॉग आम्ही इथं सेंड करत आहोत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सेजल ताईन आम्ही तिकडं उरवली बाय त्या बघ.